नमस्कार मित्रांनो, हॅलो, हाय, बाय, कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज मी शेतावर आलोय आणि आता जिकडे तिकडे पेरणीची सुरुवात झालेली आहे. तर आता आमचे पण माळात पिरायला घेतला आहे आमच्या आईनी. इकडे ही नागलीची डाही आहे, तर हे डाहीवर आता आमची आई नागल्या पिरत आहे. तर तिकडे आई पिरते, मी इकडे व्हिडिओ बनवतो. कारण की कसा मी पण पिरला पाहिजे, पण मला आई नाही पिरून दे. कारण की ते कसा पातळ कुठं जाड असा पिरात ना, त्याच्यामुळे मला नाही आई पिरून दे. काय व मग चांगली पिर हो, काय मस्त हाडकी दोडी चवळ भेंडा भेंडा आंबाडी आंबाडीचे मग दोड लागत ते खायचं असा सगळा. मग इकडं ते डाहीचे मेर मेरल ठाणायचा. तर मग कसं आहे की आपली आदिवासींची परंपराच आहे ना, आधी डाही भुजून घ्यायची. ते डाही भुजल्यावर मग त्याच्यावर मग अशी नागली पिरायची, बाकीचा काही ते ठाणायचा. मग असा जरा आपला माळातला पण काम करून पाहायचा असा. तर मग आता माझा तर काय हे कामच राहते व्हिडिओ बनवायचा. तर मी इकडं मस्तपैकी आता माळात आलोय, मस्तपैकी इकडं भारी भारी पक्ष्यांचा पण आवाज येतोय. आणि आता पिरायचा कसा काय काय चालू आहे, कसा ठाणल, ती तुम्हाला सगळी प्रक्रिया काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सगळे माझे व्हिडिओ मध्ये दाखवतो. आणि मस्तपैकी आपले व्हिडिओला लाईक नसेल केला हो, आता आधी लाईक करा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या मधीच किरुडा आरडाय लागला, किर 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 किर, हे फार आवाज करत आहे याच्यामुळे ना बरोबर. पण तो जो बॅकग्राऊंड साऊंड आहे, बॅकग्राऊंड साऊंड आहे मस्त. चांगली पिर हो, वाकी पण वाकी पण सांगशील, ठाणायच्या का पिरायच्या वाक्या? हा वाकी पिरायच्या राहत्यात. काही काही गोष्टी मला नाही माहिती आहेत, त्या मी आता यांच्याकडे शिकत वसा. आणि ही इकडं आमची बहनीस आहे, ती तिकडं शेवणा गवसाय काही जाते, कांदा बिंदा गवसाय जाते. आता ती कांदा बिंदा पण खणायला लागतील, ती पण मस्त लागत आहेत कांदा. मला तर खायला फार आठवण आली. चला मग दाखवतो पुढचा कसा कसा पिरणी चालू आहे त्या. एप्पा असा पिरायचा आमची आई अशी पिरते. आता पिरलास ना सगळा झाला ना? अन ए पंजा नाही पटकन आण लोकर लोकर, ऊन किती लागत आण पटकन पंजा. आता पंजाटून देस माल पण. अन हो व्हिडिओ आता जरा माझा काढ मग पाहून देस माल पण. हो माहित आहे मला, काय जम नाही काय असा पंजा टायचा. जरा का आता अशी माहिती भूतची झाली ना, असा पंजाटून घ्यायचा मस्त पैकी एकदम. कुठ राहला नाही पाहिजे अशी काळजी घेईन असा पंजा टायचा दोन्ही हाताने. एक हाताने पण करायचा हाय भंगलो धरा आता दूध कर बोलायचं माझ्या भंगवा. तर ना आपल्या सवय आहे ना ताई. आता हे आई घेईल तर अख्खा एकदाच देसा हात तो पाते असा उरकवून लगेच टाकेल ना आहे. चांगली पण भगवाय ना ह्या उपटून टाकू काय झाड कशाच्या तरी आहे त्या असा येल आहे. मग ते येत ना जिकडे तिकडे येलवाड होत असा नाही पेशी आई दगड इकडून टाकू काय. हा माझा काम झाला, आता आईचा काम पंजाटायचा. चांगली पंजाट तर ते मग असा मस्त मग दाना असा वर दिसला नाही पाहिजे असा म्हणजे बुजून टाकायचा दाना. तहा ती चांगली जोर घेऊन उठते नागली नव. हा इथं वाकी आपण पिरणार आहोत. तर मित्रांनो ह्या बघा ह्या वाकी सगळ्या मस्त ह्या पिरायच्या. याला आई ह्या वाकी पिरत आहे. तर सगळ्याकडे ह्या आऱ्यामध्ये वाकी पिरणार आहोत. आता मित्रांनो याच्यामध्ये चवळे ठाणणार आहे आई. हे बघा चवळे ठाणते, ते थोडेसे वेगळे आहेत, याचा कलर वेगळा आहे. बघा हे चवळे आई ठाणते आता. हा सफेद, बाकीचे लाल, बाकीचे काळे पण आहेत. काळे चवळं राहत त्याला फार चव राहत लागते मस्त पैकी. तिकडे आमची ताई पण चवळं ठाणते. हे काय भेंड, हे भेंड. आता मित्रांनो आता भेंडा ठाणायची. भेंडा चल बरं ठाण बरं आहे. हे गरब भेंड आहेत. हा हे गरब भेंड, हळद भेंड नाही, गावठी आहेत. गावठीला गरब भेंड सांगत आहेत ते. असं थोडस
थोडासा वाकरायचा आणि ते तसं भिंड ठाणायचं असं लांब लांब अंतरावर. आता ठ मग तर ठ मग असा सगळेकडे ठाणून द्यायचा. आता हे माटा सांगतो माटा माठ भाजी बोलतात तिला माठ भाजी. आता माठ भाजी इकडे आमच्या आई पिरल तर डाहीचे मेरे मेरे या आता पिरल हा पीर माता. तर ही आता माठ भाजी थोडी थोडी म्हणजे ही आपली नागली राहते ना नागलीची डाही ना ही पूर्ण सजवून टाकतात आदिवासी समाजामध्ये म्हणजे पूर्ण सजवलेली असते. वेगळी काठाला त्याच्या वेगळी रोपं असतात भेंडाची परत आंबाडीची तसेच चवळे असतात मखमली असते मखमली पण असतात. मखमली पण इकडं पिरावे लागतील मग त्याच्यामुळे काय होते एकदम डाही ही सोबून दिसते एकदम आदिवासी राणी जशी दिसते. तर अशी सगळी प्रक्रिया आहे तर ही तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे नागलीची डाई ही पिरून झालेली आहे. त्याच्यामध्ये वाळकी सांगा भेंडा सांगा आंबाडी सांगा चवळं सांगा वाकी सांगा सगळ्या मस्तपैकी आईने ठाणल्या आणि मी फक्त व्हिडिओज बनवत राहिलो. मला काय तो चान्स नाही भेटला तर नेक्स्ट टाईम मी पुढची डाई आहे तर ती मी स्वतः पिरणार आहो. आणि आता इथं सगळा आमचा झालेला आहे. आता भूक पण लागली आता मी घरी जाऊ मस्त नाश्ता करायला. आम्ही नाश्ता पण केलेला नव्हता तसंच आम्ही इकडे आलेलो. तर मित्रांनो आपलाचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो बाय बाय टेक केअर. जा तुम्ही पण तुमची मस्तपैकी पेरणी करा घरच्यांना जाऊन मदत करा मस्त. मित्रांनो चला बाय बाय.